नंबर भाई साहब। मनसेचे दानशूर प्रहलाद म्हात्रे हे फिटनेसवरती पण तेवढंच लक्ष देतात जेवढं ते दानधर्मावरती लक्ष देतात। लहान मुलांबरोबर रनिंगचा सराव करताना कशी वाटली? खूप छान। आपण रोज करता? रोज करतो। लहान मुलांबरोबर बघून तुम्हाला फार बरं वाटलं? लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, बच्चे मन के सच्चे, ये जो नन्हे फूल है भगवान को लगते अच्छे। जेवढं समाजाकडे लक्ष आहे तेवढं तुमच्या शरीरावरती पण लक्ष आहे। शरीराकडे लक्ष दिलंच पाहिजे। शरीराकडे जर लक्ष आपण दिलं नाही तर आपल्या समाजाकडे बाजारातल्या काही गोष्टी आहेत ज्या पीडित आहेत, ज्या दुःखी आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही आपल्याला। कारण आपलं शरीर व्याधीग्रस्त असेल तर, आणि त्याला व्याधीग्रस्त ठेवायचं नसेल तर त्याला सतत चालवली पाहिजे, गाडी सतत चालू ठेवली पाहिजे, नाहीतर ती बिघडते। डोंबिवलीकरांचं भाग्य आहे की अशी व्यक्ती आपल्या समाजाला लागली आहे जी शरीरावरती म्हणजे निरोगी राहण्यासाठी पण तेवढी निरोगी, स्वतः निरोगी राहण्यासाठी पण जेवढे मेहनत करतात तेवढंच समाज निरोगी राहण्यासाठी पण तेवढेच। मी माझं भाग्य समजतो की माझ्या मी सुसंस्कृत नगरीत माझा जन्म झालेला आहे। पुण्यानंतर डोंबिवलीला ज्ञानाचं माहेर घर म्हणतात, सुसंस्कृतांची नगरी, तिथे आपला जन्म होणं आणि तिथे तीच आपली कर्मभूमी असणं मला तर वाटते भाग्याचं लक्षण आहे। धन्यवाद साहेब आपल्याला मिळून। इतरांना सल्ला देईन, सकाळी चालायचं किंवा संध्याकाळी चाला, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही। कारण सर्व अन्नधान्य आता बिघडलेलं आहे, अन्नधान्यच आपल्या शरीरातले जे रोग आहेत ते आता बाहेर काढायला लागलेले आहे। म्हणून दिवसेंदिवस नवीन रोग बाहेर येत आहे।